नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे। त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आलेला आहे। यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर यांच्यासह अनेक जिल्ह्यात मोठी चळवळ उभी राहत आहे। त्यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली। या समितीच्या एका शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना संदर्भातले एक निवेदन देत चर्चा केली। त्यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून आणेल असे आश्वासन दिले। तसेच दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असेही आश्वासन देण्यात आले। नवी मुंबई आवाज, ब्युरो रिपोर्ट।